पर्यावरणाचा दिवसेंदिवस वाढत निघालेला ऱ्हास, वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे 20 वर्षांनंतर मानवी जीवन धोक्याची घंटा देत आहे। त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शंकरराव बाळा पाटील कौलवकर ट्रस्टच्या अध्यक्षा पूनम सुशील पाटील कौलवकर यांनी केले। कौलव तालुका राधनगिरी येथे आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या। अध्यक्षस्थानी सरपंच सौ सविता चरापले होत्या। यावेळी सौ पाटील म्हणाल्या, औद्योगिक विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखता आला पाहिजे। निसर्गातील जीवजंतू पासून मोठ्या महाकाय प्राणी वृक्षांचे निसर्गातील योगदान अनमोल आहे। समाजातील प्रत्येक घटकाला जाणीव जागृती केली तरच शाश्वत विकास होऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या। यावेळी ट्रस्टच्या वतीने वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनासाठी लोखंडी कुंपण करण्यात आले। यावेळी पूनम पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कारही करण्यात आला। यावेळी आरोग्य अधिकारी आनंदा बर्गे यांनी शंकरराव पाटील कौलवकर ट्रस्टच्या कार्याचे व योगदानाचे कौतुक केले। कैलासवासी शंकरराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या भरीव कामाची माहिती दिली। यावेळी सरपंच सविता चरापले, नम्रता पाटील, माया पाटील, रुपाली परीट, वृषाली पाटोळे, सारिका सोनाळकर, प्रतिभा बनछोडे, ग्रामपंचायत सदस्य MD सुतार, दिनकर पाटील, डेपुटी सरपंच सागर पाटील, विजय सोनाळकर, प्राध्यापक विश्वास पाटील, प्राचार्य अशोकराव पाटोळे, लिपिक सागर पाटील, राजेंद्र पाटील, RG चरापले, BR पाटील, बंडोपंत पाटील, अजित बनछोडे, राजेंद्र पाटील, विजय पाटील, सचिन पाटील आदींसह गावातील मान्यवर उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशिवडे।